नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या थर्मोडायनामिक्सच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. या सेशनमध्ये आपण ओपन सिस्टमसाठी, त्यालाच आपण कंट्रोल व्हॉल्यूम म्हणतो बघा, आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करणार आहोत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणखी तर आपला सोडत नाही पेक्षा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. कुठली सिस्टम आहे आपली? ही ओपन सिस्टम. ओके, ओपन सिस्टम किंवा त्याला दुसरा म्हणूया आपण कंट्रोल सिस्टम. कंट्रोल सिस्टम नसते, कंट्रोल व्हॉल्यूम असते, कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम. कंट्रोल व्हॉल्यूम म्हणजे कसं, एक स्पेसिफिक पोर्शनवरती, स्पेसिफिक व्हॉल्यूमवरतीच आपल्याला फोकस करायचं असतं. बघा कुठलंही घ्या तुम्ही, जसं की टर्बाईन घ्या किंवा आणखी इतरत्र घ्या, अशा बऱ्याचशा सिस्टम्स आहेत बघा, इथून पुढे येणाऱ्या बरेचसे नावं आहेत बघा, जसं की टर्बाईन असेल किंवा तुम्ही याच्या अपोजिटमध्ये पंप घ्या, ते पण तेच आहे. पुन्हा नोझल घ्या, तेच आहे. पुन्हा डिफ्युजर घ्या, सगळे कंट्रोल सिस्टमच आहे. डिफ्युजर आहे, नोझलच्या अपोजिटमध्ये डिफ्युजर बघा, आणि टर्बाईनच्या अपोजिटमध्ये पंप, एक पॉवर कन्झ्युमिंग पॉवर प्रोड्युसिंग. याच्यामध्ये नोझलमध्ये व्हेलॉसिटी वाढते बघा, आणि डिफ्युजरमध्ये व्हेलॉसिटी कमी होत असते बघा. ओके, सो अशा टाईपच्या सिस्टम्स आहेत. नंतर काही पुढं आपल्याकडं असलेल्या ह्या कॉम्प्रेसर असेल, नंतर थ्रॉटलिंग वॉल असेल, या थ्रॉटलिंग वॉल असेल, किंवा त्याच टाईपमध्ये इव्हॅपोरेटर असेल, इव्हॅपोरेटर असेल, नंतर बॉयलर असेल, हे सगळे जे सिस्टम्स आहेत बघा, त्या सगळ्या ह्या कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम्स आहेत बघा. त्यालाच आपण ओपन सिस्टम म्हणतो. ओपन सिस्टमची बेसिक डेफिनेशन तुम्हाला नक्कीच आठवत असेल बघा, त्यामध्ये मासचा एक्सचेंज व्हायचंच व्हायचं, प्लस एनर्जीचासुद्धा एक्सचेंज व्हायचं बघा, एनर्जीचासुद्धा एक्सचेंज व्हायचं इन टर्म्स ऑफ हीट अँड इन टर्म्स ऑफ वर्क. मीन्स देर इज अ हीट इंटरॅक्शन अँड द वर्क इंटरॅक्शन. अशा टाईप्समध्ये आपण ऑलरेडी डिस्कशन केलं आहे बघा. कुठली एखादी कंट्रोल सिस्टम आपण आयडियल, जनरली अशी एक डायग्राम घेत असतो बघा, कंट्रोल सिस्टम म्हणलं की अशी डायग्राम घेतो आपण, काहीतरी अशी डायग्राम असते. एक्झाम्पल, इकडनं आउटपुट असतं, इकडनं काहीतरी असं इनपुट असेल. ओके ना, हा जो पोर्शन असेल हा कंट्रोल व्हॉल्यूमचा पोर्शन आहे बघा, हा कंट्रोल व्हॉल्यूमचा पोर्शन आहे. म्हणजे याचं व्हॉल्यूम वाढत पण नाही, कमी पण होत नाही. याच्यामध्ये येणारी एनर्जी सेकंदाला आणि ह्याच्यापासून एक्झिट होणारी एनर्जी सेकंदाला सारखीच असते बघा. दोन प्रिन्सिपल इथं आपण अप्लाय करणार आहोत. एक तर एनर्जी इन, एनर्जी आउट, हे डॉट लिहितो. डॉटचा मिनिंग काय झाला? पर सेकंड. एनर्जी इन इक्वल्स टू एनर्जी आउट, हे आपलं पहिलं प्रिन्सिपल बघा. एनर्जी म्हणलं की कसं, ज्यूल पर सेकंड. बघा डॉट लिहिलं की सेकंड बघा, हे ज्यूल पर सेकंड म्हणजेच, ज्यूल पर सेकंड म्हणजेच वॅट. वॅट, वॅटमध्ये एंट्री करणारी एनर्जी आणि एक्झिट करणारी एनर्जी सारखी असते बघा. एक्युमुलेशन नसते बघा एनर्जीचं, किंवा एनर्जी डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स, एनी टू पॉईंट्स म्हणण्यापेक्षा एका पॉईंटची एनर्जी डिफरन्स, एका पॉईंटचा एनर्जी डिफरन्स. इथं सुरुवातीची एनर्जी किती होती? ई टू होती. नंतरची एनर्जी किती आहे? ई वन आहे. पण डिफरन्स मात्र झिरो आहे. ह्याचा मिनिंग असा झाला की देर इज अ नो नेट चेंज ऑफ द एनर्जी ॲट अ स्पेसिफिक पॉईंट. स्टेडी स्टेट कंडिशन्स, ॲझम्पशन आहे, स्टेडी स्टेट कंडिशन्स बोलूया आपण. वाटलं सर डॉट ठेवा, डॉट बघण्याची सवय डॉट ठेवा, काही अडचण नाही आहे. सो हे एक्झाम्पल्स आपण वर्कआउट करूयात. आपली ही ओपन सिस्टमलाच आपण थोडंसं आणखी इव्हॉल्व करूयात. दुसरं, याच टाईपमध्ये तर मासचं कॉन्झर्वेशन, याच्याविषयीसुद्धा आपण बोलूया बघा. सिस्टममध्ये एंट्री करणारा मास आणि सिस्टमच्या बाहेर जाणारं मास सेकंदाला आउट, ओके, हे कसं असणार? सेम असणार बघा. कंट्रोल व्हॉल्यूमविषयी आपण बोललोत. नंतर आहे बघा, हेच प्रिन्सिपल मी तर अप्लाय करतो बघा, स्टेडी फ्लो प्रोसेसेस किंवा स्टेडी फ्लो डिव्हायसेस. ओके, आता स्टेडी फ्लो प्रोसेस म्हणलं काय, डिव्हाइस म्हणलं काय? असं डिव्हाइस की ज्यामध्ये अशी प्रोसेस कॅरी आउट होते. एक्झाम्पल, हेच एक्झाम्पल आत्ता मागं ड्रॉ केलेलं एक्झाम्पल, एका ठिकाणावरनं एनर्जी इन आहे, एनर्जी आउट आहे असं घेऊया, किंवा रिव्हर्स घेऊया, एनर्जी इन आहे, एनर्जी आउट आहे, कसंही घ्या. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, स्टेडी फ्लो म्हणलं कीच नो चेंज इन द प्रॉपर्टीज विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. वेळेप्रमाणे प्रॉपर्टीजमध्ये चेंज होत नसतो बघा. म्हणजे कसं, इथं आणि इथं चेंज होऊ शकतो स्टडी फ्लो प्रोसेसमध्ये. मे बी इथले, इथं प्रॉपर्टी वेळेप्रमाणे वेगळी असेल, इथं वेळेप्रमाणे वेगळी असेल, त्याविषयी बोलत जात नाही. एकाच पॉईंटला, एका ठराविक स्पेसिफिक पॉईंटला, टाईम T1 तुम्ही चेक करा, टाईम T2 तुम्ही चेक करा, टाईम T3 तुम्ही चेक करा, तुम्हाला सर्व काही प्रॉपर्टीज ज्या अगोदर बघितल्या होत्या त्याच दिसतात, वेळेप्रमाणे चेंज होत नाहीत. हां, इथून इथल्या चेंज होऊ शकतात. इथं काहीतरी वेगळंच टेम्परेचर होतं 10 मिनिटापूर्वी, इथं 10 मिनिटानंतर काहीतरी वेगळंच टेम्परेचर आलं आहे. ही स्टेडी स्टेट आहे त्या पॉईंटप्रमाणे, ही स्टेडी स्टेट आहे त्या पॉईंटप्रमाणे. 10 मिनिटापूर्वी इथं तेच असणार, 20 मिनिटापूर्वी तेच असणार, 10 मिनिटानंतर तेच, 20 मिनिटानंतर तेच. या केसमध्ये आपण स्टेडी फ्लो प्रोसेस कन्सिडर करणार आहोत. एक आपलं एक महत्त्वाचं अझम्पशन आहे, महत्त्वाचं अझम्पशन आहे. पहिल्याच अझम्पशनमध्ये बघा, मास कंट्रोल किंवा कॉन्झर्वेशन ऑफ मास, ह्या कॉन्झर्वेशन ऑफ
मास प्रिन्सिपल कसं असतं बघा, मास एंटरिंग इन द सिस्टम पर सेकंद, ओके, इक्वल्स टू मास एक्झिट फ्रॉम द सिस्टम पर सेकंद. म्हणजे झालं मी असं लिहिल यम वन डॉट इक्वल्स टू यम टू डॉट, ते कसं असं सेम असं, म्हणजेच यम वन डॉटचं आहे बघा आपलं युनिट के जी पर सेकंद, याचं युनिट आहे बघा आपलं के जी पर सेकंद. हे असं काहीसं असलेलं आपलं हे सिस्टम आहे. आता यम वन डॉट यम टू डॉट हे फूड मेकॅनिक्सचा पुढचा पोर्शन आहे. खरं बघितलंच तर मास म्हणजे काय असतं, रो ए क्यू आठवत असेल तुम्हाला हे, ओके, नंतर इकडं काय रो ए क्यू असं आहे बघा, हे वन आणि टू हे जवळपास बर्नौलीच्या जवळपास आपण चाललो आहोत, बट आपल्याला इथं बर्नौलीच्या जवळपास जायचं नाही, हे स्टडी फ्लो प्रोसेस बघूया आपण याचं ॲप्लिकेशन खरं तर. आता याच्यापेक्षाही महत्त्वाचं आपलं हे स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन जे आहे तेच आपल्याला डिराईव करायचं आहे बघा. स्टडी फ्लो प्रोसेस तुम्हाला थोडक्यात समजली असेल बघा. स्टडी फ्लो म्हणजे नो चेंज इन द प्रॉपर्टीज विथ रिस्पेक्ट टू टाईम, नो चेंज, जशास तशी टर्मिनॉलॉजी आहे बघा आपली फ्लूइड मेकॅनिक्सची, नो चेंज इन प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज जसं की टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, विथ रिस्पेक्ट टू टाईम, अरे विथ रिस्पेक्ट विथ टाईम असं म्हणा वाटलंच तर त्याला आपण म्हणतो स्टडी फ्लो प्रोसेसेस. ॲट अ गिव्हन पॉईंट, एका दिलेल्या पॉईंटला, ॲट अ गिव्हन पॉईंट. सो या टाईपचा हा कन्सेप्ट आहे बघा. स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय आहे बरं, दोन टाईपचे स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन आहेत बघा. एनर्जीचंच इक्वेशन आहे, काय वेगळं नाही आहे. मग ह्याच्यामध्ये बरेचसे अझम्पशन्स आहेत छोटे मोठे, ते सुद्धा आपण वर्कआउट करूया. आणि स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन्स म्हणजेच दिस इज नथिंग बट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर द ओपन सिस्टम. हाच आहे आपला फर्स्ट लॉ, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर कंट्रोल सिस्टम किंवा कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम किंवा हे आपलं ओपन सिस्टम, ओपन सिस्टमसाठीच हा आपला लॉ आहे. यात मात्र काही शंका नसावी. याविषयीचं डिस्कशन आपण कॅरी आउट करूया लगेचच एका एक्झाम्पलच्या द्वारे. एक्झाम्पल घेतो मी असंच काहीसं, तेच एक्झाम्पल, अशी एखादी कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम घेतो की ज्यामध्ये एक्झाम्पल इथनं मास एंट्री करतं, असं मास इन आहे, मास आउट आहे, मे बी आउटलेट याच्यापेक्षा जास्त पण असू शकतील, जे काय असेल ते असू द्या. बघा हे इनलेट आहे, इनलेट आहे, एंट्री सिस्टम आहे बघा, हे एक्झिट आहे, हे एक्झिट सिस्टम आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये वन म्हणजेच काय, म्हणजेच असं आहे की सुरुवातीला एंट्री करणारा मास यम वन आहे, यम वन सफिक्स लावला आहे मी, सफिक्स यम वन म्हणजे एंट्री पॉईंट आहे. प्रेशर पी वन, व्हॉल्यूम व्ही वन, एन्थाल्पी एच वन, नंतर व्हेलॉसिटीला मी सी वन वापरतो, डेटमला मी झेड वन वापरतो. आणि बाय डिफॉल्ट आपण असं असं कन्सिडर करूया की सिस्टमच्या आतमध्ये हीट एंट्री करते आणि सिस्टमपासून आपल्याला काहीतरी वर्क बाहेर भेटतं आहे बघा, असं आपलं हे अझम्पशन आहे, गोड अझम्पशन आहे आपलं हे. हे बघा प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, एन्थाल्पी आहे, मास लागणार आहे आपला, व्हेलॉसिटी सी वन आहे, डेटम झेड वन आहे, अशा काही प्रॉपर्टीज घेतो. तुम्ही सर डेटम म्हणजे काय, डेटम म्हणजे हा रेफरन्स पॉईंट आहे आपला, म्हणजे बॉटम मोस्ट पोझिशन आहे, तिथून ह्या एंट्री लेवलची हाईट आहे बघा झेड वन, आणि तिथून एक्झिटची हाईट आहे बघा झेड टू. एक्झिट किती डिस्टन्सला आहे, झेड टू एवढ्या अंतरावरती आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा चेंज सांगण्यासाठी हे झेड वन आणि झेड टू वापरलं जातं. जसं एंट्रीच्या प्रॉपर्टीज आहेत बघा आपल्या, जसं की मास आहे बघा यम टू डॉट लिहितो वाटलंच तर, डॉट लिहितो, नाही लिहिलं तरी चालेल, लिहिलं तरी चालेल, ते पुढे आपल्याला चेंजेस करायचे आहेत. नंतर आहे प्रेशर पी टू आहे, व्हॉल्यूम व्ही टू आहे, व्हॉल्यूम व्ही टू आहे, व्हेलॉसिटी नाही, व्हेलॉसिटीसाठी आपण सी टू वापरला आहे, ओके, जमलं असं तुम्ही ॲडिशनल ह्याच्यामध्ये टेम्परेचर टी वन पण ॲड करा, टेम्परेचर टी टू पण ॲड करा, त्याचंसुद्धा मी एक इक्वेशन इस्टॅब्लिश करून सांगेलच तुम्हाला. ॲज युजल व्हेलॉसिटी घेतली आपण सी टू, डेटम घेऊया आपण इथं झेड टू. सो या टाईपमध्ये हे वर्क आउटपुट आहे, आणि वर्क आउटपुट आणि एनर्जी इंटरॅक्शन, एनर्जी आतमध्ये चालली बघा, सिस्टमच्या एनर्जी आतमध्ये चालली आहे. तो इथं स्पेसिफिकली मी असं मेन्शन करेल की प्रेशर पी वन, व्हॉल्यूम व्ही वन, टेम्परेचर टी वन, एन्थाल्पी एच वन, नंतर आपले असले हे व्हेलॉसिटी सी वन, नंतर हे मासचा फ्लो आहे यम वन असं म्हणेल मी, हे क्यू ॲज अ युजुअल हीटसाठी आहे आणि डब्ल्यू हे ॲज युजुअल वर्कसाठी आहे बघा. सो इनलेट प्रेशर जसं पी वन इनलेट प्रेशर आहे, तसं पी टू आउटलेट प्रेशर आहे. हे व्ही वन इथं हे व्ही टू, हे व्हेलॉसिटी तर नाही आहे, आता बोलल्याप्रमाणे व्हॉल्यूम आहे बघा, व्हॉल्यूम व्ही वन, व्हॉल्यूम व्ही टू, टेम्परेचर इनलेटचं, टेम्परेचर एक्झिटचं, एन्थाल्पी एन्थाल्पी, हे व्हेलॉसिटी एक्झिटला, हे मास फ्लो रेट एक्झिटचा, नंतर हे क्यू तर ॲज युजुअल क्यूज आहे आणि डब्ल्यू तर ॲज युजुअल डब्ल्यूज आहे, हीट इंटरॅक्शन आहे आणि हे वर्क इंटरॅक्शन आहे. सो असे आपले इनलेट पॅरामीटर्स आहेत बघा. एनर्जी कुठली आहे एंट्रीला, एंट्रीला एनर्जी कुठली आहे,
तर एंट्रीला एनर्जी तर कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, काहीतरी हीट पण आतमध्ये चालली आहे, अशा टाईप एन्थाल्पी पण आहे, एन्थाल्पी पण आहे. सो एनर्जी ॲट इनलेट असं म्हणलं तरी चाललं. बघा, एनर्जी ॲट एंट्री किंवा इनलेट, इनलेट इक्वल्स टू एनर्जी ॲट एक्झिट, एनर्जी ॲट एक्झिट. मग कुठल्या एनर्जी, कुठल्या एनर्जी ह्या इक्वल असतात. बघा, सिस्टममध्ये एंटर करणाऱ्या एनर्जीज आणि सिस्टमच्या बाहेर येणाऱ्या एनर्जीज ह्या सेम असतात. हाच तर आपला फर्स्ट लॉ आहे. मग हे एनर्जीचं इंटरॅक्शन कसं होतं इन टर्म्स ऑफ मास फ्लो? वॉटर खरोखरच फ्लो होऊ लागले. बघा, वॉटर आतमध्ये फ्लो होत असेल, हीट कोणतरी दिली असेल सिस्टमला, वॉटर तर बाहेर चाललंयच, वॉटर तर बाहेर चाललंयच, पण काही पास काहीतरी वर्क पण भेटू लागलं ह्या सिस्टमपासून. आपण सिस्टमच अशी अज्यूम केली आहे. ही आपलं कंट्रोल व्हॉल्यूम असलेली ही आपली ही सिस्टम, ओके, या टाईपमध्ये. आता पुढं जस्ट याचं एक्सपान्शन करायचं काही नाही. बघा, एंट्री लेवलच्या एनर्जीज हे घ्या, पी वन व्ही वन प्लस. इथं कायनेटिक एनर्जी मात्र घ्यावाच लागेल आपल्याला, बरोबर की नाही? कायनेटिक एनर्जी घ्यावीच लागेल. आता ती हाफ एम व्ही स्क्वेअर घ्यायची का कशी घ्यायची तुमच्याकडे आहे. बघा, वाटलंच तर मी ह्याच्यामध्ये आणखी एक ॲड करतो. बघा, यू वन इंटरनल एनर्जी. चला, मी टेम्परेचर ॲड केलं होतं, ह्याच्यामध्ये ॲड करतो. इनिशियल लेवलची इंटरनल एनर्जी आहे यू वन आणि एक्झिटची आहे बघा इंटरनल एनर्जी यू टू. ॲड करूया आपण, काही अडचण नाही. बघा, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला याच्यामध्ये. एच म्हणलं कीच काय असते? बघा, एच म्हणजे असते बघा स्पेसिफिक एन्थाल्पी असते. बघा, स्पेसिफिक एन्थाल्पी, त्याला आपण एच म्हणतो. स्पेसिफिक एन्थाल्पीचं युनिटच असते बघा किलो जूल पर के जी. आठवत असेल, नक्कीच मागे सांगितलं होतं. म्हणजे एच इक्वस्ट असते बघा कॅपिटल एच अपॉन एम असतं. हे कन्सिडरेशन करूनच आपण हे इक्वेशन लिहिणार आहोत. बघा, हे कन्सिडरेशन करूनच आपण इक्वेशन लिहिणार आहोत. जसं की याच्यामध्ये मी असं लिहू इच्छितो, हे यू वन प्लस पी वन व्ही वन, ओके, प्लस याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी मला लिहायची, बट मास लिहायचं का, हाफ सी वन स्क्वेअर, ओके, इंटू 2000 करायचं आहे किंवा 1000 मल्टिप्लाय करतो, ओके, प्लस हीट आतमध्ये एंट्री करते म्हणून हीट, हीट आहे बघा ई यू टू, हे पी टू व्ही टू आहे, ओके, प्लस इथं हाफ, हाफ हे सी टू स्क्वेअर आहे, मग त्याला 1000 मल्टिप्लाय करतो. का करतो लगेच सांगतो. प्लस इकडे हे वर्कचं इंटरॅक्शन आहे बघा, असं काहीसं, हे असं काहीसं. तो नक्कीच थोडासा फरक जाणवला असेल बघा याच्यामध्ये. हे स्पेसिफिक इंटरनल एनर्जी आहे, हा फ्लो वर्क आहे. बघा, पी आणि व्ही ह्याला आपण फ्लो वर्क म्हणतो ॲट एंट्री. फ्लो वर्क, फ्लो वर्क कुठलं हे? ॲट इनलेटचं आहे. तुम्ही सर फ्लो वर्क म्हणजे काय? बरं, फ्लो वर्क म्हणजे काय? एकदम फायनाईट एनेवेल्टल एलिमेंटल मास, फायनाईट एलिमेंटल मॅस, एलिमेंटल मासला शिफ्ट करण्यासाठी, ढकलण्यासाठी लागलेलं वर्क आहे. बघा, हे बरोबर लागलेलं वर्क आहे, लागलेलं कार्य आहे, काम आहे त्या टाईपचं. बट तुम्ही जर बघितलं यू वन प्लस पी वन व्ही वन ह्याला अकोमोडेट करणारं ऑलरेडी एक आपल्याकडं टर्म आहे, त्याला आपण एच वन म्हणतो. बघा, एन्थाल्पी म्हणतो एंट्रीची. तसंच एक्झिटलासुद्धा आहे. बघा, एक्झिटलासुद्धा आहे, म्हणजे मी याला आणि याला मी रिप्लेस करणार, हे निश्चित झालं. आता याला एच टूनं रिप्लेस करणार, याला मी एच वननं रिप्लेस करणार. सो तुम्ही म्हणता की इथं मास गायब कुठं केलं? तुम्ही मास गायब कुठं केलं? हे जे आहे बघा, हे बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कसा असतो. बरं, कायनेटिक एनर्जी असते बघा हाफ एम व्ही स्क्वेअर असतं जनरली, पण आपण सी घेतलं इथं एम सी स्क्वेअर असते. बघा, ही कायनेटिक एनर्जी आहे, याचं युनिट काय? ज्यूल आहे. बघा, याचं युनिट ज्यूल आहे, किंवा किलो ज्यूल करायचं असल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? किलो ज्यूल करायचं असल्या काय करावं लागेल? मला 1000 डिव्हाइड करावं लागेल, कारण इकडं किलो ज्यूल आहे. बघा, हे किलो ॲडजस्ट करण्यासाठी इकडचं किलो कॅन्सल, किलो म्हणजे 10^3, 10^3 कॅन्सल झाला, चेंज किलो ज्यूल आहे. आता याचं युनिट काय आहे? बरं, किलो ज्यूल पर के जी आहे. बघा, ऑलरेडी याचं युनिट काय? किलो ज्यूल पर के जी. ह्याचं युनिट पण तुम्ही काढून बघा, किलो ज्यूल पर के जीच असते. बघा, हे प्रेशर आहे आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. बघा, प्रेशरचं युनिट काय असतं? प्रेशरचं युनिट असतं पास्कल, किंवा हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. हे व्हॉल्यूम आहे बघा, व्हॉल्यूम, स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. हे असतं बघा मीटर क्यूब पर के जी, मीटर क्यूब पर के जी. बघा, हे मीटर क्यूब पर के जी आहे. बघा, सर ह्याच्यामध्ये बरंचसं जुगाड करावं लागेल आपल्या. हे न्यूटन, न्यूटन म्हणजे काय असतं? के जी हे मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. बघा, असं काय 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 करावं लागेल बघा आपल्याला. फक्त एकच सांगेल की मी ह्याचं पी इंटू व्ही हे काय आहे? फ्लो वर्क आहे. ह्याचं युनिट फायनली काय येणार? तुम्हाला ज्यूलच येणार आहे. बघा, सो बेटर इथं हे असं ॲनालिसिस न केलं बरं, कारण कन्फ्युजन काहींचं वाढतं. सो हे किलो ज्यूल आहे, पर के जी पाहिजे ना मला, हे पर के जी पाहिजे. सो हे मास ऑलरेडी बाय डिफॉल्ट मी इकडे घेतलेला आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी लिहिताना मी हाफ सी स्क्वेअर लिहिले, आपण 1000 लिहिलं आहे. मग त्याचा मिनिंगच झाला किलो ज्यूल पर के जी आलं. हे युनिट किलो ज्यूल पर के जी आलं. हे आहे बघा किलो ज्यूल पर के जी, किलो ज्यूल पर के जी. आता हे कन्वर्ट केलं आपण किलो ज्यूल पर के जी, हाफ सी सी वन स्क्वेअर आपण 1000, हे किलो ज्यूल पर के जीच आहे. बघा, हे आणि त्याला कन्वर्ट बी करता येतं, असं काही नाही. तुम्ही जर किलो ज्यूल पर के जीला जर केलं व्यवस्थित, किलो ज्यूल पर के जी, आता ज्यूल म्हणजे हे किलो किलो कॅन्सल, सॉरी
शोध लागला नवीन, हे किलो जूल पर के जी. जूल म्हणजे काय, हे न्यूटन मीटर असते बघा, न्यूटन मीटर पर के जी. के जी हे जसं तसं लिहिलं बघा, ह्याच्यापासून काय येतं बघा, बरं न्यूटन म्हणजे काय असते, के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. इकडं हे मीटर आलं, इकडं हे के जी आलं बघा. हे के जी कॉन्सल तुम्हाला येईल बघा, हे मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. किलो जूल पर के जीचं कन्वर्जन मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. बघा इथं सी स्क्वेअर आहे, फक्त सी स्क्वेअर आहे. सी म्हणजे काय, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणजे मीटर पर सेकंद, आणि मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर ते एकच येऊन जाईल बघा. म्हणजे ह्याचं युनिट आहे किलो जूल पर के जी, ह्या दोघांचं किलो जूल पर के जी, एवढ्याचं मिळून झालं किलो जूल पर के जी. ह्याचं बाय डिफॉल्ट काय येणार, किलो जूल पर के जीच येणार. हे मास बेसिसवरती इक्वेशन आहे, मास बेसिसवरती इक्वेशन आहे. इकडचेही तेच युनिट येणार, इकडच्यांचेही तेच युनिट येणार, त्याची काळजी नसावी. जसं की मी आता इथं लिहिलं डायरेक्टली यू वन प्लस हे पी वन व्ही वनला. चला मी डबल लिहितो वाटलं सर, तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल एकदा बघण्याची. आता हे 2000 करतो वाटलं सर मी, 1000 मल्टिप्लाय काय केलं होतं, किलो जूलमध्ये करण्या किलोमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. हे क्यू आहे, मी पॉझिटिव्ह घेतलं बघा क्यू, कारण हीट सिस्टमच्या आतमध्ये ॲड होते म्हणून मी पॉझिटिव्ह घेतलं. हे आहे बघा यू टू, हे आहे पी टू व्ही टू प्लस इथं ॲज युजल हाफ, पण 2000 करतो इथं, ऑलरेडी 2000 करून टाकतो. इथं हे सी टू स्क्वेअर आहे प्लस हे वर्क आहे बघा, सिस्टमच्या बाहेर आहे. सिस्टम डन बाय सिस्टम, डन बाय सिस्टम, सिस्टमनं केलं आहे बघा, सिस्टमनं केलं आहे. आणि इन द सिस्टम, हे सिस्टममध्ये ॲड झाली हीट म्हणून पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, सो ह्याला मी रिप्लेस करतो बघा. ह्याला रिप्लेस केलो मी एच वनना, हे ॲज युजल जसं जसं ठेवतो, हे सी वन स्क्वेअर अपॉन 2000 प्लस हे क्यू इक्वल्स टू हे या टर्मला मी रिप्लेस करतो एच टूनं, एच टू प्लस हे सी टू स्क्वेअर अपॉन 2000 प्लस हे वर्क. हे झालं आपलं स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन. स्टडी फ्लो, स्टडी फ्लोच का बरं म्हणलं ह्याला, वाय स्टडी फ्लो, स्टडी फ्लो का म्हणलं, कारण ह्याच्यामधलं अझम्पशनच महत्त्वाचं आहे बघा. स्टडी स्टेट कंडिशन्स, स्टडी स्टेट कंडिशनविषयी मी आत्ता सांगितलं की बाबा प्रॉपर्टीज वेळेप्रमाणे चेंज होत नाहीत, नो चेंज इन द प्रॉपर्टीज विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. हे असं आहे बघा, म्हणजे एनलेटला जर एच वन एन्थाल्पी असेल 10 मिनटापूर्वी, तर 10 मिनटानंतरसुद्धा एच वनच एन्थाल्पी असणार. एक्झिटला जर सी टू व्हेलॉसिटी असेल 10 मिनटानंतर, तर 10 मिनटं अगोदर पण ती सी टूच असते बघा. सो अशा टाईपमध्ये जर क्यू जर आउटपुट असेल, तर डब्ल्यू हे आपलं आउटपुट आहे. क्यू तर आउटपुट नाही, क्यू हे इनपुट आहे, हे इकडं डब्ल्यू आपलं हे आउटपुट आहे. सो या टाईपमध्ये